नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अप्लाइड मेकॅनिक्सचं पाचवं लेक्चर। आजच्या लेक्चरमध्ये जे आपण प्रीवियस प्रॉब्लेम बघितले त्याच्या समोरचे प्रॉब्लेम बघणार आहोत, प्लस ह्याच लेक्चरमध्ये एक नवीन कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत, त्या कॉन्सेप्टचं नाव आहे फ्रिक्शन इन अ मशीन। सो चला बघूयात काय असते फ्रिक्शन इन अ मशीन। जसं की आपण आत्ता मागच्या लेक्चरला बघितलं की आपण जेही लिफ्टिंग मशीनचा अभ्यास केलाय, बेसिक लिफ्टिंग मशीनचा, त्यामध्ये आपण कुठेही लोड लिफ्ट करताना म्हणजे जे एफर्ट लागते आपल्याला, तर तो लिफ्ट करताना जे फ्रिक्शन होतो ते आपण कन्सिडर केलेलं नव्हतं। तेच आपल्याला इथे शिकायचं आहे। काय म्हणते फ्रिक्शन इन अ मशीन? इन अ प्रिव्हियस आर्टिकल वी हॅव नॉट टेकन द फ्रिक्शन ऑफ द लिफ्टिंग मशीन इन टू अकाउंट, म्हणजे जे पण फ्रिक्शन जनरेट होतं ते आपण इथे कन्सिडर केलं नव्हतं। कशामध्ये? प्रीवियस लेक्चर मध्ये। और इन अदर वर्ड्स वी हॅव अजून एव्हरी मशीन टू बी अ फ्रिक्शन लेस, म्हणजेच आपण त्यावेळेस काय अजून केलं होतं की प्रत्येक मशीन ही काय फ्रिक्शन लेस आहे, पण दिस इज नॉट अ पॉसिबल। असं पॉसिबल आहे का की कुठलीच मशीन ही फ्रिक्शन लेस असते? नाही, ऑब्विसली तिथे काही ना काही प्रमाणात काय असतं, फ्रिक्शन असतं, बट दिस इज अ रेअर फिनॉमिनॉन एज एव्हरी मशीन कॅन नॉट बी अ फ्रिक्शन लेस, म्हणजेच प्रत्येक मशीन कशी आहे ही फ्रिक्शनलेस नसू शकते। इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट देअर इज ऑलवेज सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन प्रेझेंट इन अ मशीन, म्हणजे प्रत्येक मशीनमध्ये वर्क होत असताना तिथे काहीतरी फ्रिक्शन तयार होतो। फ्रिक्शन म्हणजेच काय की मशीनमध्ये काहीतरी घर्षण होतं किंवा लोड उचलताना आपण परत काय करतो, लोड उचलताना काय होतं, काय करत असतो आपण की उचलताना तो कुठे ना कुठे फ्रिक्शन होतच, मशीन रन होत असताना मशीन मध्ये प्रत्येक फ्रिक्शन हे असतच। द मशीन फ्रिक्शन मे बी एक्सप्रेस आयदर ऑन द एफर्ट साइड ऑर ऑन द लोड साइड, जे पण मशीनचं फ्रिक्शन आहे हे दोन्ही पैकी कुठल्याही साइडला असू शकते। हे एक तर तुमच्या एफर्ट साइडला असेल, एफर्ट म्हणजे जो लोड आपण ऍड करतोय, बरोबर, आयदर ऑन लोड साइड, लोड किंवा वेट, जिथून आपण काय करतोय लोड आपला ऍक्ट आहे किंवा वेट ऍक्ट आहे त्या साइडला, बरोबर। इफ एक्सप्रेस ऑन द एफर्ट साइड द फ्रिक्शन मे बी डिफाइंड एज एन ऍडिशनल एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शनल फोर्स, म्हणजेच काय की जर बॉडीमध्ये किंवा मशीनमध्ये फ्रिक्शन अवेलेबल असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, ऍडिशनल एफर्ट द्यावं लागतं। म्हणजे अगोदर जे आपण आयडियल मशीन बघत होतो किंवा आयडियल एफर्ट बघत होतो तिथे काय होतं की तिथे आपण फ्रिक्शन कन्सिडर केलं नव्हतं, फ्रिक्शन कन्सिडर केलं नाही म्हणजे तो एफर्ट जो होता आयडियल होता, म्हणजे जो नॉर्मल जो एफर्ट लागणार आहे तो, पण जर आपण बॉडीमध्ये फ्रिक्शन कन्सिडर केलं तर काय आपल्याला त्या आयडियल एफर्टमध्ये ऍडिशनल काय करावं लागतं, एफर्ट ऍड करावा लागतं, बरोबर। तो रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन फोर्स, म्हणजे तो फ्रिक्शन फोर्स काय होतो, ओव्हरकम होतो ज्यावेळेस आपण ऍडिशनल एफर्ट लावतो तेव्हा। बट इफ एक्सप्रेस ऑन लोड साइड, जर आपण लोड साइडचा विचार केला तर फ्रिक्शन मे बी डिफाइंड एज द ऍडिशनल लोड दॅट कॅन बी लिफ्टेड ऑर द ऍडिशनल रेझिस्टन्स दॅट कॅन बी ओव्हरकम। सेम तसाच आपल्याला ऍडिशनल लोड काय करावा लागतो, इथे देखील ऍड करावा लागतो जर लोड साइडचा विचार केला तर। नाव सी, कन्सिडर अ लिफ्टिंग मशीन हॅव्हिंग सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन। सपोज एखादी मशीन आहे तिला आपण फ्रिक्शन कन्सिडर करतोय, तर यासाठी आपल्याला काय फॉर्म्युलेज मिळतात किंवा काय इक्वेशन्स होतात कशासाठी, फ्रिक्शन इन अ मशीन साठी, ते आता बघूयात। सो लेट पी, पी इज नथिंग बट द ऍक्च्युअल एफर्ट कन्सिडरिंग द मशीन फ्रिक्शन रिक्वायर्ड टू लिफ्ट अ वेट, देन आफ्टर दॅट पी आय इज नथिंग बट द आयडियल एफर्ट, पी आय इज नथिंग बट द आयडियल एफर्ट निग्लेक्टिंग द मशीन फ्रिक्शन, म्हणजे ज्यावेळेस आपण आयडियल एफर्ट बघतो तिथे आपण फ्रिक्शन कन्सिडर करत नाही, तिथे फ्रिक्शन असतो का, नाही, इथे काय करतोय आपण निग्लेक्ट करतोय। पण जिथे पी असतो, पी म्हणजे काय, तुमचा ऍक्च्युअल लोड जो आपण लावतोय, म्हणजे जिथे आपलं फ्रिक्शन कन्सिडरिंग नसतं, सॉरी असतं, ठीक आहे। सो नाव आफ्टर दॅट डब्ल्यू इज अ ऍक्च्युअल वेट, ऍक्च्युअल वेट मीन्स विथ कन्सिडरिंग द फ्रिक्शन, अँड डब्ल्यू आय इज द आयडियल वेट दॅट इज विदाउट कन्सिडरिंग द फ्रिक्शन। So you can see here, let P be the actual effort required to lift the weight, म्हणजे जर P हा actual effort असेल
काय वेट किंवा लोड उचलण्यासाठी किंवा पी आय इज द आयडियल एफर्ट टू रिक्वायर्ड टू द लिफ्ट सेम वेट. म्हणजेच काय, जर एक वेट उचलायचा आहे तुम्हाला किंवा लोड उचलायचा आहे तो उचलण्यासाठी जर पी आपला काय असेल ऍक्च्युअल एफर्ट असेल तर पी आय काय असणार आहे आयडियल एफर्ट. पी आय काय असेल आपला आयडियल एफर्ट. नाव हियर लेट सी वॉट विल हॅपन इफ वी आर कन्सिडरिंग देअर इज अ नो फ्रिक्शन. सपोज इन अ मशीन देअर इज अ नो फ्रिक्शन देन वॉट विल हॅपन. ही कंडिशन बघतोय आपण जिथे फ्रिक्शन काय नाही आहे. मग फ्रिक्शन नसेल तर ती मशीन काय असेल, ऑब्विसली इट इज अन आयडियल मशीन. म्हणजेच ती मशीन कशी असणार आहे आपली, आयडियल मशीन असणार आहे. ठीक आहे, आयडियल मशीन असणार आहे. त्याचप्रकारे आयडियल मशीन असल्यानंतर आपल्याकडे एक नवीन इक्वेशन जनरेट होतो. त्यामध्ये काय करतो आपण, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज ऑलवेज इक्वल टू द व्हेलॉसिटी रेशियो असतो. म्हणजेच तुमचा एम ए इज इक्वल टू द व्ही ए, राईट. इन विच कंडिशन, इफ द मशीन इज अ आयडियल, जर आयडियल मशीन असली तर. नाव यू कॅन सी हियर एम ए, वी नो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एम ए. काय एम ए, डब्ल्यू अपॉन पी असतो, राईट. आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज नथिंग बट दी डब्ल्यू अपॉन पी. दिस इज अवर फॉर्म्युला, बरोबर. हा फॉर्म्युला आहे, पण इथे आपण काय घेतलंय, पी आय घेतलंय. का घेतलंय, कारण की आपण कशा संदर्भात डिस्कस करतोय, आपण डिस्कस करतोय आयडियल मशीन संदर्भात. आणि आयडियल साठी आपण काय म्हटलंय की लोड का एफर्ट काय घेणार आहे, आपण पी आय घेणार आहे, बरोबर. सो हियर वी हॅव टू टेक मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी आय अँड व्हेलॉसिटी रेशियो इज अ सिमिलर. सो आफ्टर दॅट वी गेट द वन न्यू इक्वेशन. यू कॅन कन्वर्ट दिस व्हॅल्यू इन टू द हियर अँड दिस व्हॅल्यू हियर. सो यू कॅन राईट लाईक दिस, डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इन टू आर दॅट इज व्हेलॉसिटी रेशियो इंटू पी आय, राईट. आता असं लिहिल्यानंतर हा व्हेलॉसिटी रेशियो तुम्ही काय करू शकताय, इकडे शिफ्ट करू शकता. म्हणजेच हा कुठे जाणार, डिवाइड मध्ये जाणार. सो देन पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर दॅट इज नथिंग बट द डब्ल्यू अपॉन व्हेलॉसिटी रेशियो. सो दिस इक्वेशन इज नथिंग बट द आयडियल एफर्ट, युअर आयडियल एफर्ट. दॅट दिस पी आय इज नथिंग बट द आयडियल एफर्ट. सो यू गेट द वन फॉर्म्युला हियर फॉर द आयडियल एफर्ट, दॅट इज नथिंग बट पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्हेलॉसिटी रेशियो. सो दिस एफर्ट कॅल्क्युलेटेड ऍज डब्ल्यू बाय व्ही आर इज कॉल्ड ऍज अ आयडियल एफर्ट. सो हियर यू कॅन से दिस इज द फॉर्म्युला फॉर द आयडियल एफर्ट. आफ्टर दॅट द सेकंड, टू लिफ्ट अ लोड ऍक्च्युअल एफर्ट रिक्वायर्ड इज ऑलवेज मोर दॅन आयडियल एफर्ट. सपोज आपल्याला कुठले लोड लिफ्ट करायचं असेल, ठीक आहे, तर तो लोड लिफ्ट करताना आपल्याला काय करावं लागतं, त्यामध्ये कंपल्सरी फ्रिक्शन कन्सिडर करावा लागतो. फ्रिक्शन कन्सिडर केलं म्हणजेच ऍडिशनल एफर्ट लावावं लागतात. पण आयडियल एफर्ट कधी असतात, ज्यावेळेस आपण फ्रिक्शन कन्सिडर करत नाही, बरोबर. म्हणजेच फ्रिक्शन कन्सिडर करायचंय म्हणजे आपण जो लोड लावणार आहे तो कसा असायला पाहिजे, ऍक्च्युअल. मग ऍक्च्युअल लोड हा ऑलवेज काय असेल तुमचा, greater than to the ideal load. So your actual load will be always greater than to the ideal load. So after that you can see here, therefore effort lost in friction. So we can find out the effort lost in friction. तर किती effort loss होणार, तर हे आपल्याला या relation वरून कळतं. Effort lost in friction is denoted by the PF is equal to P, that is the actual load, मायनस पी आय दॅट इज द आयडियल लोड. म्हणजेच ऍक्च्युअल लोड मधून जर आयडियल लोड मायनस केला तर तुम्हाला काय मिळेल, फ्रिक्शन, सॉरी ऍक्च्युअल एफर्ट मधून आयडियल एफर्ट मायनस केला तर काय मिळेल तुम्हाला, फ्रिक्शन एफर्ट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्शन एफर्ट. सो यू कॅन सी हियर वी नो पी आय is nothing but the W upon VR. We have seen in the previous equation. Here
यू हैव सीन पी आई इज नथिंग बट दी काय पी आई डब्ल्यू इन टू डब्ल्यू डिवाइडेड बाय वी आर हे बघितलं आपण. सो पुट दिस व्हॅल्यू इन नेक्स्ट इक्वेशन म्हणजेच कुठल्या या इक्वेशन मध्ये पुट करायची पी आय च्या जागेवर डब्ल्यू अपॉन वी आर टाकायचं आहे आपल्याला. सो एफर्ट लॉस इन अ फ्रिक्शन इज इक्वल टू पी एफ इज इक्वल टू पी मायनस द व्हॅल्यू ऑफ पी आय इज डब्ल्यू अपॉन वी आर. सो दिस इज द इक्वेशन फॉर युअर वॉट एफर्ट लॉस्ट इन अ फ्रिक्शन. सो दिस टर्म्स आर फॉर द एफर्ट. नाव वी हॅव टू सी फॉर द लोड वॉट विल हॅपन इफ वी आर कन्सिडरिंग द फ्रिक्शन फॉर लोड अँड वी आर नॉट कन्सिडरिंग द फ्रिक्शन फॉर लोड. सो लेट सी हियर. लेट डब्ल्यू आय बी द आयडियल वेट लिफ्टेड बाय एन एफर्ट पी. मीन्स दॅट डब्ल्यू आय इज नथिंग बट युअर आयडियल लोड अँड डब्ल्यू इज अ ॲक्च्युअल लोड, राईट? सो दिस इज युअर आयडियल लोड ऑर यू कॅन से इट अ वेट. बोथ टर्म्स आर सेम. If there is a no friction, here again we are considering about the no friction. If there is a no friction, that machine will be a ideal machine. And if there is a friction, that machine is a actual machine. Okay. So here we are considering for the ideal machine. So that's why we are taken mechanical advantage is equal to velocity ratio. That is, if we are discussing about the ideal, then always your equation means your mechanical advantage is equal to the velocity ratio. Now mechanical advantage is nothing but the, you know the formula of mechanical advantage, that is nothing but W upon P. W is your load or weight and P is nothing but the effort. But here we are considering the WI. Why? Because we are discussing about the ideal load. So here WI is for the ideal weight divided by P is equal to velocity ratio. Now you can shift this P to the right side, means you will get the equation like this. WI is equal to VR is into P. So you will get the this equation. This is nothing but the ideal load or ideal weight. So you can calculate the ideal load or ideal weight by using this formula, that is nothing but the P into velocity ratio. Now for the friction, if you are considering the load is in a friction or the machine is in a friction, for given effort actual load lifted is always less than ideal load. Means as similar we have seen in the effort, here you can see load lifted, the actual load lifted is always greater than with the frictional or ideal load because of presence of friction. If there is a presence of friction, then the actual load is always greater than the ideal load. So now once you are taken here, actual load is greater than ideal load. After that you have to find out the friction load. How you can find out? By neglecting the idea actual load from which load? Ideal load. Now you can see here, you will get the new equation like this. Friction load or load lost in friction is nothing but the WF, which is denoted by WF is equal to WI as it is minus actual load. So what you get, that is nothing but the friction load. So here you know the value of WI means ideal load. In previous slide we have calculated it. You can see here WI is nothing but the what? P into velocity ratio, right? So same you can apply here the value of WI. So WF is equal to P into velocity ratio minus W. So from this equation you can find out what? You can find out friction load or load friction, right? So you can find out load friction by from this equation. So let's go to the problem. Now we are going to solve the problems based on all these four formulas. Okay, so you have to apply all these four formulas in solving the problems.
So let's discuss our fifth problem. In a certain machine, an effort of 100 newton is just able to lift a load of 840 newton. Calculate efficiency and friction both on effort and load side if the velocity ratio of the machine is 10. So before solving any problem, you have to read it carefully. Pause. Your answer is in always your in your problem. So here, read carefully what your problem said and what given information you have from this problem. In a certain machine, an effort of 100 newton means you have given the effort, that is nothing but the P. P is the your effort, 100 newton, right? So you know the effort, just able to lift a load. So load is also given. Load is nothing but W is equal to 840 newton. Both are in a same unit, so you don't have to convert any value. Calculate efficiency. So you have to find out the efficiency, how much efficiency is. After that, friction both on effort and load side means you have to find out the friction load, sorry, friction effort. And also you have to find out friction load. So you have to find out the PF and WF, that is load lost in a friction or effort lost in a friction. After that, what problem said? If the velocity ratio of machine is 10, so here velocity ratio is given, that is VR. VR is given, that is nothing but the 10. So now you can see here, they ask us about the efficiency, friction loss, effort, friction loss in effort, and friction loss in load or weight. So for efficiency, first you have to find out the efficiency. You know the what you know. You know that means what you know. You know what is efficiency, right? Efficiency is nothing but the what? Mechanical advantage divided by velocity ratio into what? 100. This is the formula for efficiency. But for finding the efficiency, you should know all these values. Means you should know the mechanical advantage, you should know the velocity ratio, 100, that is the number. Okay, so mechanical advantage, you know the value of mechanical advantage. It is given in your problem. So no, it is not given. So first you have to find out the value of mechanical advantage. So first we have to find out this mechanical advantage. So here we know what we know again. We know the formula of mechanical advantage, right? So here mechanical advantage is nothing but W upon P, right? So value of W is given in your problem. Yes, it is a 840 newton. So write down here the value of load is 840 upon the value of effort is 100 newton, that is given in your problem. So you can find out this 10 gets cancelled, that is nothing but the 8.4. You have to do the calculation in your Calci. I hope all of you should use your Calci, that is again useful in your mathematics subject and physics also. So here our mechanical advantage is nothing but the 8.4. So this value, now you get the value of mechanical advantage, you know the value of velocity ratio, then you surely find, you can find the efficiency. So write down again, what is efficiency? Efficiency is nothing but the mechanical advantage divided velocity ratio into what? 100, right? So value of mechanical advantage is nothing but the 8.4 divided by the value of velocity ratio that is given to us. Yes, that is the 10, right? So what is the into 100? So calculate this. This get cancelled. That is nothing but the 84, but efficiency is always in a
percentage we have already multiplied with 100, so it is in a percentage, that is the 84%. So this is our answer for the efficiency. Now we get the one value, means we find out the efficiency. Now what we have to find out again, we have to find out PF, that is the effort, friction effort, and WF, that is nothing but the friction load. So for this, what you have to do, we have to use the formula of friction effort and load effort. So what are the formula for that? You can see here in this slide, you can see the formula for friction effort, that is P minus W upon VR, and here you can see the formula for load friction, that is nothing but P into VR minus W. So we have to apply these two formulas for solving the effort friction and load friction. So just take a, so what you have to find out now, friction in friction of machine. So what friction will occur in a machine, you have to find out that. Here you can write, we know what we know. We know the formula of friction effort. What is that formula? So or you can write here, friction of a machine in terms of effort, right? Friction in a machine in terms of effort. So what is the friction in a machine in terms of effort? That is nothing but the PF is equal to P minus W upon VR, right? VR means velocity ratio. Now tell me one thing, P is your effort, that is given to you? Yes, in your problem that is given to us, what? It is the 100 Newton. After that W is a load, that is again given to us. What is the value of W? 840. And VR, that is also given to us, that is nothing but the 10. So put all this value in this equation and find out the value of what? Friction effort. So just put the value of P, that is 100, minus value of W, that is nothing but the 840, and the value of PR is nothing but the 10. Here 10, 0, get cancelled, right? So here the value is, PF is nothing but the 16 in what? Newton. Okay, so you have find out the value of what? Friction effort, that is nothing but the 16 Newton. Now we have to find out what? Load effort. So one is remaining. What is the? That is a load effort. Now you can again write here, friction of a machine. Friction of a machine in terms of what? In terms of load, or you can say weight, right? So for this you have also one formula. Which formula you have? That is nothing but the WF is equal to P into VR minus W. This is the formula for friction, what? Friction weight or friction load. So now the value of P, you know, that is nothing but the 100 into the value of PR, that is also given to us, that is nothing but the minus, that is nothing but the 10, and the value of W, that is also given to us, that is the 840. Now do the calculation in your calci. 100 multiplied by 10 is nothing but the 1000. 1000 minus 840. What is remaining here? 160, that is in a Newton. So here we have find out the what? Friction weight also. So all three terms we have find out. So you have to write in last what you have calculated. You have calculated efficiency, that is nothing but the 84%, right?
do it one box, put this value in a block. Again you have find out the friction effort, that is nothing but the 16 newton you have to write in a box. Again what you have find out, that is the WF, that is nothing but the friction weight. The value of it is a 160 newton. So these all three terms we have find out here for problem number 1 is complete. Now let's go to our next problem. So if you have any difficulty or any doubt in this problem, you can ask on our group, or you can call me, or you can come to the college also. After that, the next problem: in a certain machine, what 100 newton is lifted by an effort of 8 newton at an efficiency of 62.5%. Find effort lost in friction and load lost in friction. So what I told you, when you are going to solve any problem, you have to read that problem once. If you are not understanding a one reading, you have to again read that problem, because always your answer is hiding your problem. So you have to read carefully your problem. So what problem said to us? In a certain machine, so we have a one machine, and for that machine 100 newton is lifted by an effort of 8 newton. So what it said, 100 newton is lifted. He have not mentioned any word like load or weight. Okay, what it said, in a certain machine 100 newton is lifted, but from whom lifted? From by effort. So effort is lifted is this 100 newton, means if here your effort is 8 newton. So once, first you have to write the given data. This is a very important term, given data. You have to find out the given data by reading the problem. That is the most important thing in during the problem solving. So here what problem said, in a certain machine 100 newton is lifted, means 100 newton uthalla jatoy kashane, 8 newton effort ne, mhanje effort dilay aplyala, p is nothing but the 8 newton. So effort is given 8 newton, but this 8 newton effort, how much load will lift? So it will lifted the 100 newton. So load is nothing but the 100 newton. So you have to find out what exactly this 100 newton is. Here not mention any word like load or weight, but they said this 8 newton effort will lift the 100 newton load. So you have to understand this statement. At an efficiency of 62.5%. So again, what you have given, efficiency is given, how much it is? 62.5%, right? Here efficiency is given in a 100%. Then what our problem asked us, find effort lost in friction and load lost in friction. So in this problem we have to find out what effort loss, that is nothing but the PF, how much PF is, right? And what again, and we have to find out load lost in friction, WF is equal to how much, right? So this is the given data. We have to now solve the problem by using the previous all formulas and find out the value of PF and WF. So I will give you a hint here. So first, before going to the PF and WF, you have to find out the mechanical advantage by using the efficiency, and after that you can use the formula of PF and WF, and you can find out the values of friction loss and friction loss in effort and friction loss in weight. So you have to try it at your home. Take this as a homework, try to solve it,
जर हे तुमच्याकडनं सॉल्व झालं तर ठीक, अदरवाइज वी विल सी इन अ नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.